मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ते महाराष्ट्रभर दौरा करत असून ठिकठिकाणी जाहीर सभा घेत आहेत. त्यांची विदर्भातील पहिली कॉर्नर सभा बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे 4 डिसेंबरला साई पेट्रोल पंप लक्ष्मीनगरजवळ सायंकाळी 7:30 वाजता झाली. या सभेसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. या निमित्ताने जरांगे पाटील यांचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. या सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठा हे भाऊबंद व एकाच रक्ताची नाते असल्याचे प्रतिपादन करून काहींना ओबीसी आरक्षण मिळाले आहे तर काहींना अजून मिळाले नाही, या सर्वांनी आज एकत्र होऊन लढण्याची गरज असल्याचे उपस्थितांना आवाहन केले. या सभेसाठी विदर्भ व खानदेशातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. एमसीए न्यूज मराठी करिता संदीप सावजी मलकापूर. आता मला मराठ्यांना न्याय पाहिजे. तुमचे सरकार फिरकार नेते पिते आम्ही मोजत नाही त्यांना सध्या. आरक्षण असलेला मराठा आता रणांगणात उतरला. आरक्षण असलेला मराठा आरक्षण नसलेला मराठ्यांच्या लेकरासाठी मैदानात उतरला. आणि हीच विनंती करायला आम्ही तुम्हाला आलो. माय बाप मराठ्यांनो, तुम्ही आले आम्ही रक्ताचे भाऊ बंधू, तुम्ही आले आम्ही रक्ताचे नातेवाईक. आमच्या लेकराला तुमच्या पाठबळाची गरज आहे. आरक्षणापाई एका टक्क्यावर उठलं तर पोर आत्महत्या करायला लागलं. मराठ्यांच्या पोर या आरक्षणापाई त्यांचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त होत. त्यामुळे आरक्षण असलेल्या मराठ्यांनी आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या पाठीशी उभा राहण्याची ही आता योग्य वेळ. देशी शेतकरी आत्महत्या करायला लागला कारण रक्ताचे नसणारे एकत्र आले जात संपवण्यासाठी आणि जातीतले लेकर संपवण्यासाठी. जर कधी काही आरक्षण नसलेला मराठा संपवण्याचा यांनी जर गाठ घातला तर आरक्षण असलेले मराठे सुद्धा संपवायला हे मागं पुढे बघणार नाही. तुम्ही सुद्धा वेळी सावध व्हा. आपल्याला अशी संधी आरक्षण मिळवण्याची कधीच येणार आहे. या संधीचं सोनं करा. सरकार सध्या मराठा आरक्षणाशिवाय दुसरी फाईलच घेऊन फिरत नाही. मुंबई दिल्ली दोनच कामं चालू. मुंबई दिल्ली निमा नुसते पळत आहेत. काय करतात त्यांचे त्यांनाच नाही. ही तुमच्या एकजुटीचा विजय. मी या मराठ्याशी मरेपर्यंत गद्दारी नाही करू शकत. माझं आणि माझ्या मराठा समाजाचं एकच स्वप्न आहे. माझ्या मराठ्याच्या लेकरावर आरक्षण देऊ. लेकराच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद बघायचा बस एवढंच स्वप्न. का तुम्ही आम्हाला वेडा टाकलाय याचं उत्तर कोणाकडेच मिळत नाही. आम्ही असं काय पाप केलेलं आहे मराठ्यांच्या लोकांनी की तुम्ही सगळे मिळून आमच्या पाठीशी लागलात. यावेळी तुम्ही आमच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा कारण तेही तुमच्याच भावाचे लेकरे. जरी तुम्ही ओबीसी आरक्षणात असाल तरीही रक्तामासाचे आपण एक आहेत. ते रक्ताचे नसताना ही लढायला लागले तुमच्या भावाच्या लेकराच्या विरोधात. मराठ्यांना दोन अंग आहेत. पहिलं अंग मराठ्यांचं, मराठा हा क्षत्रिय मराठा आहे याला लढायचं माहिती आहे. आणि मराठा हा शेती व्यवसाय करतो, हा कुंभिक कसतो. ही शेती कसणाऱ्या मराठ्यांची जात देशाला अन्न धान्य सुद्धा पुरवती असे दोन अंग मराठ्यांना. माझा जीव जरी गेला तरी या मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच विभाग आटणार नाही. शब्द तुम्हाला देतो. मुस्लिम समाज बांधव, लेवा पटेल समाज बांधव, ओबीसी बौद्ध समाज बांधव, सिंधी समाज बांधव, कोळी महादेव समाज बांधव, माटंग समाज बांधव, आदिवासी कोळी बांधव, अग्रवाल समाज बांधव, जैन समाज बांधव, सुवर्णकार समाज बांधव, नावी समाज बांधव, सुतार समाज बांधव, जयस्वाल समाज बांधव, महेश्वरी समाज बांधव, कुंभारी कुंभार समाज बांधव, शिंपी समाज बांधव, क्षत्रिय खाटक समाज, मोरटी संघ बलकाबू. एवढं जणांना पाठिंबा दिला तर मराठा लाल सिंग टी शर्ट करायला आता छगन भुजबळ झोपत नाही आता.